सध्या हॉटेल्समध्ये, पार्टीजमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारा पदार्थ म्हणजे कबाब, हराभरा कबाब। तो परफेक्ट स्ट्रीट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। हराभरा कबाब, पनीर कबाब असे कबाबचे खूप सारे प्रकार आहेत, त्यातलाच एक आपण हराभरा कबाब कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हराभरा कबाब बनवण्यासाठी साहित्य पाहूयात। मी त्यासाठी इथे अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेली आहेत, 10 ते 12 पालकची पानं घ्यायची आहेत, अर्धी वाटी कोथिंबीर, एक बटाटा तो उकडून त्याच्यावरती सालं काढून घेतलेली आहेत, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे 7 ते 8 पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं, कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि वरून डेकोरेशनसाठी आपल्याला काजू 2 भागांमध्ये करून घ्यायचे आहेत, आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। घेतलेलं बेसन पीठ आपण अगोदर गरम करून घेऊयात किंवा भाजून घेऊयात। मी पॅन गरम करून घेतलेला होता, हे पीठ आपण हलकंसं भाजून घेणार आहोत, 1 अर्धा ते 1.5 मिनिट छान याला परतवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता मी बेसन पीठ छान भाजून घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकून छान फुलवून घ्यायचे आहेत। जिरं छान फुललं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता छान तडतडला पाहिजे। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतवून घ्यायचे। कांदा हा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत परतवायचा आहे, आणि लसूणही, लसूणच्या ज्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याही यामध्ये टाकायच्या आहेत, आणि हे सगळं आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे। आपल्याला ही फोडणी 4 ते 5 मिनिट छान मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिट छान परतवून घेतलेलं आहे मी, गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला। त्यामध्ये आता मी हे अर्धी वाटी फ्रेश मटार टाकून घेतलेले आहेत। हे मटार टाकून आपल्याला मिक्स करून एखाद मिनिटभर आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे। पॅनवरती आपण झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात। बरोबर 1 मिनिट झालेला आहे, मी झाकण काढते, पाहूयात किती छान आपले मटार वाफलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे आपल्याला एक वेळेस छान एकत्रित करून घ्यायची आहे, फोडणी थोडीशी परतवून घ्यायची आहे। छान परतवून झालं की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात। हिरव्या मिरच्या अगोदर टाकायचं नाही, कारण त्यामुळे त्या तळल्या जातात आणि थोडीशी चव वेगळी होते। आता यामध्ये आपण घेतलेली 8 ते 10 पालकची पानं होती ती यामध्ये टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत, आणि त्यामध्येच अर्धी वाटी कोथिंबीरही टाकायची आहे। पालक टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटच शिजवायचं आहे किंवा फ्राय करायचं आहे, कारण पालक जर खूप शिजवला किंवा फ्राय केला तर त्याचा कलर बदलतो। 1 ते 1.5 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट ही फोडणी मी छान परतवून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये टाकून याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे, पण त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। मी ग्राइंड करून घेते, मी मिक्सरला हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पेस्ट झालेली आहे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आपल्याला हे मिक्सरमधून ग्राइंड करत असताना यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, तसंच आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते। साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपण जो उकडून घेतलेला बटाटा होता तो यावरती किसून टाकायचा आहे, बटाटा स्मॅश करून टाकायचा नाही आहे, त्यामुळे बटाटा त्यामधील गाठी असतात आणि आपला कबाब व्यवस्थित होत नाही। बटाटा हा आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये किसूनच टाकायचा आहे। मी पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा बटाटा वापरायचा यामध्ये। त्यावरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आणि 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, कारण यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, जास्त टाकायचं नाही आहे। आणि थोडासा धने पावडर टाकायचा आहे, धने पावडर ऑप्शनल आहे। आणि आपण जे बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं त्यापैकी 1/2 टाकायचं आहे, नंतर कन्सिस्टन्सी चेक करून त्यामध्ये ॲड करायचं आहे। बेसन पीठचा वापर पूर्ण करायचा नाही आहे, 1/2 टाकायचं आहे। हे सगळं साहित्य त्यामध्ये ॲड करून आपल्याला यात छान मळून घेऊयात। कबाबचं जे सारण आहे ते आपण छान तयार करून घेऊयात। अशा प्रकारे हाताने छान त्याचं सारण आपल्याला बनवून घ्यायचं। हे सारण थोडंसं सरभरीत किंवा गुळगुळीतच असतं, तर काही होणार नाही, त्यामुळे आपले कबाब छान होतात। आता आपण कबाब बनवून घेऊयात। कबाब बनवण्यासाठी मी साधारण एवढा गोळा घेतलेला आहे, तो आपण अगोदर लाडू वळल्यासारखं वळून घ्यायचा, आणि त्यानंतर
हाताने त्यावरती प्रेस करून टिकी बनवून घ्यायची, त्याची आपण नॉर्मल जशी टिकी बनवतो तशी बनवून घेऊन त्यावरती डेकोरेशनसाठी आपल्याला काजू लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे काजू लावून घेतल्यानंतर थोडंसं आपली टिकीला छान प्रेस करून आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे। आणि नंतर मग आपल्याला ही टिकी बारीक रवा घेतलेला आहे मी, रव्यामध्ये घोळवून घ्यायची आहे कारण त्यामुळे त्याला परफेक्ट कोटिंग येईल। अशा प्रकारे रव्यामध्ये टाकून त्यावरून रवा लावून घ्यायचा आहे किंवा त्या टिकीला आपल्याला रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रवा वापरायचा नसेल किंवा रवा नसेल तर यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्सचाही वापर करू शकता, म्हणजेच ब्रेडच्या चुऱ्याचाही वापर करू शकता किंवा पोह्याच्या चुऱ्याचाही तुम्ही वापर करू शकता। पोहे मिक्सरला फिरवून घेऊन त्या चुऱ्याचाही वापर करू शकता। चला तर मग मी आता हे सगळे कबाब बनवून घेते। मी हे सगळे कबाब आता बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि त्याला छान शेपही आलेला आहे। आता मी इथे पॅन गरम केलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मनावर तेलचा वापर कमी जास्तही करू शकता, म्हणजेच त्याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकता, पण हे कबाब मी थोडेसे हेल्दी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करून हे डीप फ्राय करणार नाही आहे, मी शॅलो फ्राय करून घेणार आहे, म्हणजेच तळून घेणार नाही आहे, छान याला भाजून किंवा शॅलो फ्राय करून घेणार आहे। कारण एकतर हेल्दीही होतं आणि आपल्याला जे हवं ते खाताही येतं, त्यामुळे सहसा आपण कुठलाही पदार्थ शॅलो फ्राय करून घेतला तर तो जास्त आवडीनेही खाऊ शकतो आणि हेल्दीही असतो। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, मी हे कबाब आता उलटवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान त्याला क्रिस्प आलेला आहे आणि थोडासा कलरही बदललेला आहे। एक वेळेस आपल्याला हे पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटानंतर पलटवून घेऊन नंतर अजून 2 ते 3 मिनिट दोन्ही साईडनी याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडनी मी या कबाबना छान फ्राय करून घेतलेला आहे किंवा शॅलो फ्रायही करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान याला टेक्स्चर आलेला आहे। आता आपण हे कबाब एक टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, कारण थोडंसं कुठल्याही पदार्थाला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय केल्यानंतर तेल असतंच, तर मी याला टिश्यू पेपरवरती काढून घेते। वाह, काय छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला किती छान टेक्स्चरही आलेला आहे। परफेक्ट हॉटेल स्टाईल हे कबाब झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, कारण खूप सोपी आहे आणि घरच्या घरी होणारी रेसिपी आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर साधनाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।